नमस्कार, महाराष्ट्र सेट कॉमर्स मराठी या चॅनल वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजपासून जे कुठले व्हिडिओज येतील हे फक्त आणि फक्त 26 मार्च 2023 त्या परीक्षेला टार्गेट करून असतील. आणि पेपर फर्स्टसाठी सगळ्यात महत्त्वाचे जे इम्पॉर्टंट जे कन्सेप्ट असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं PYQ जे ॲनालायसिस केल्यानंतर मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्सच्या कन्सेप्टवरतीच मी व्हिडिओज अपलोड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये मॅक्झिमम तुमचे क्वेश्चन्स करेक्ट झाले पाहिजे. आणि ह्या जी सिरीजचं नाव असेल ती सक्सेस सिरीज असेल, MSS सक्सेस सिरीज. तर यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला 100% जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात येतील अशाच कन्सेप्टला मी या ठिकाणी कव्हर करणार आहे. तर PPTs बनवून आता समजत बसण्यासाठी किंवा व्हिडिओज बनवण्यासाठी तितकं वेळ नसल्यामुळे अपुरं, आता मी तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी जे मला माहिती आहेत कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत आणि जे PYQ बेस्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट आणि मोस्ट रिपीटेडली असे कन्सेप्ट असणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे व्हेरिएबल हे फार खूप म्हणजे कॉमर्सचं स्टॅटचं पेपर असू दे किंवा रिसर्चचं पेपर फर्स्ट रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये खूप वेळेस हे व्हेरिएबल जे कन्सेप्ट आहे विचारण्यात आलेलं आहे. तर मेजर ऑफ म्हणजे स्केल्स व्हेरिएबल म्हणजे मेजरमेंट ऑफ स्केल आणि व्हेरिएबल्स मेजर ऑफ व्हेरिएबल्सला करण्यासाठी आपल्याला कोणते कोणते स्केल्स विचारण्यात येतात. तर स्केल म्हणल्यानंतर हे पण म्हणजे हे दोन्ही शब्द आपल्याला महत्त्वाचे आहेत. तर स्केल म्हणल्यानंतर आपण काहीतरी आपल्या कंपासामध्ये असायचं अगोदर मोजपट्टी, तर आपण काहीतरी मापदंड घेण्यासाठी मोजण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरत होतो, तर या ठिकाणी ह्या हे जे व्हेरिएबल आहे ह्या व्हेरिएबलला मोजण्यासाठी आपण जे स्केल्स वापरणार आहोत ते किती प्रकारचे आहेत, आता असं कन्सेप्ट आहे. तर आपल्याला स्केल्स लक्षात ठेवायचं आहे मेजरमेंटसाठी, व्हेरिएबलला मेजर करण्यात येण्यासाठी जे आपण स्केल्स वापरतो ते टोटल आपल्याकडे आहेत 4. तर हे 4 आहेत, तर ते 4 कोणते कोणते आहेत हे आपल्याला सगळ्याला खूप वेळेस आपल्या नजरेखालून गेला असेल, पण आपल्याला हे परिपूर्ण हे कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून याच्यावरती प्रश्न आला तर तो प्रश्न आपला चुकणार नाही. तर सगळ्यात अगोदर आहे या ठिकाणी स्केल मध्ये, आणि एक स्केल हे दुसऱ्या स्केल वरती म्हणजे दुसरा जे स्केल येईल ते पहिल्या स्केल वरती पूर्णपणे डिपेंडेंट असणार हे लक्षात ठेवा. म्हणजे हे स्केल असेल तरच हे स्केल असेल, हे असेल तरच हे असेल, हे असेल तरच हे असेल, म्हणजे पहिला असेल दुसरा असेल तिसरा असेल म्हणजे यांचं रँक असं वाढत जाणार आहे या पद्धतीनं. तर पहिला जर यामध्ये हे सगळे आले यामधले क्वालिटीज, तर दुसरा दुसरा म्हणजे तिसरा आणि चौथा अशा पद्धतीनं. तर आता बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला हे स्केल्स आणि व्हेरिएबल्स लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला या ठिकाणी आहे नॉमिनल. तर नॉमिनल स्केल म्हणल्यानंतर आपण म्हणतो उगं नॉमिनल आहे आपलं, म्हणजे एक कुठलं तरी कुठलंही काम असेल काहीतरी असेल आपण म्हणतो नॉमिनल करायचं आहे. तर नॉमिनल म्हणल्यानंतर सगळ्यात अगोदर या ठिकाणी नाव येणार, कॅटेगरीज येणार आणि काय येणार या ठिकाणी ॲट्रिब्यूट्स येणार, मग हे मी पुढे लिहिते. आता पहिलं आहे नॉमिनल समजून घ्या. आता दुसरं आहे या ठिकाणी ऑर्डिनल. मग जेव्हा नॉमिनल परिपूर्ण होईल तेच कॅटेगरी जेव्हा ऑर्डर प्रमाणे लावण्यात येईल. आता ऑर्डर प्रमाणे आता काही नावं आहेत समजा, आता ते म्हणजे आता 4 जणांचे 4 विद्यार्थ्यांचे नावं आहेत, आता त्या नावांना आपण ऑर्डर प्रमाणे पहिला कोण आला दुसरा कोण आला तिसरा कोण आला आपण ऑर्डर प्रमाणे त्यांना लावलो, तर ते आहे ऑर्डिनल. आता या ठिकाणी काय व्हेरिएबल म्हणल्यानंतर दोन गोष्टीमध्ये काहीतरी बदल होत असेल, म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटी होत असेल, दोन कुठल्याही दोन गोष्टीतलं जे रिलेशनशिप आहे आणि त्यामध्ये जे चल आहे अस्थिरपणा आहे परिवर्तन आहे ते दाखवण्यासाठी आपण व्हेरिएबल हे शब्द वापरतो. म्हणजे रिलेशनशिप बिटवीन कोणत्याही इन टू ऍक्टिव्हिटीज म्हणजे त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. काहीतरी त्यामध्ये काय रिलेशन आहे त्यामध्ये कसं चेंजेस येत आहेत ते दाखवण्यासाठी. तर कंटिन्युअस व्हेरिएबल, नॉन कंटिन्युअस व्हेरिएबल, एक्स्ट्रॉन्युअस व्हेरिएबल म्हणजे खूप व्हेरिएबल्स आहेत आता वेगवेगळ्या, पण आपल्याला या ठिकाणी व्हेरिएबल आपण बघत आहोत का व्हेरिएबलला मोजण्यासाठी जे मेजर करण्यासाठी जे स्केल आहे, तर व्हेरिएबलला मोजण्यासाठी स्केल बघत आहोत. तर पहिला आहे नॉमिनल, दुसरा आहे ऑर्डिनल, तिसरा आहे या ठिकाणी इंटरवल. तर नावाप्रमाणेच बघा फ्रेंड्स, इंटरवल म्हणल्यानंतर बघा इंटरवल म्हणजे या ठिकाणी इंटरवल म्हणजे आपण म्हणतो दोन आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा जे सकाळचं वेळ असायचं आणि दुपारच्या वेळ मध्ये आपल्याला इंटरवल भेटायचं, म्हणजे दोन कोणत्या तरी ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा दोन घटनांमधील जेव्हा आपण डिस्टन्स या ठिकाणी शब्द येणार आहे पुढे चालून किंवा त्यातलं जे गॅप आहे
तर त्यामध्ये जे इंटरवल आपण ते काय म्हणतो डिस्टन्स मोजण्यासाठी त्या दोन्ही घटकापैकी आपल्याला आपण त्या ठिकाणी एक इक्वल डिस्टन्स किंवा इक्वल इंटरवल मोजण्यासाठी आपण या ठिकाणी इंटरवल हे स्केल वापरतो. आणि चौथा आहे रेशियो. तर हे मी तुम्हाला काय म्हणायले हे यामध्ये आपल्याला आता परीक्षेमध्ये प्रश्न कसं येणार तर आपल्याला ऍट्रिब्यूट्स कोणत्या स्केलमध्ये येणार, डिस्टन्स मोजण्यासाठी कोणतं स्केल असेल आणि ॲब्सोल्यूट झिरो म्हणल्यानंतर कोणतं स्केल असं प्रश्न येणार. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे नॉमिनलमध्ये ॲट्रिब्यूट्स कॅटेगरी येणार आणि या ठिकाणी क्वालिटीवर भर देण्यात येईल. तर ॲट्रिब्यूट्स आणि या ठिकाणी काय आहे कॅटेगरी नाव नेम्स या ठिकाणी येणार. आणि या ठिकाणी म्हणजे क्वालिटेटिव्ह गुणात्मक जे आहे क्वालिटेटिव्ह. आणि मग स्टॅटच्या भाषेत म्हणायचं तर या ठिकाणी मीडियन या स्केलवरती काय केलं जातं कॅल्क्युलेट केलं जातं कॅल्क्युलेशन. मीडियनचं काय केलं कॅल्क्युलेशन. तर हे आपल्याला इतके शब्द आपल्याला हे नॉमिनलच्या अंडर येणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ॲट्रिब्यूट्स कॅटेगरीज नेम्स हे सगळं नॉमिनलमध्ये. तर हे या ठिकाणी तुम्हाला नॉमिनलमध्ये काय म्हणून लक्षात ठेवायचं आहे. आणि नंतर येणार काय आता ऑर्डिनल. ऑर्डिनलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय येणार तर ऑर्डर्स येणार. आणि ऑर्डर्स म्हणल्यानंतरच काय रँकिंग येणार. तर ऑर्डर्सप्रमाणे रँकिंगप्रमाणे लावल्यानंतर याला ऑर्डिनल म्हणणार. आता या ठिकाणी इंटरवल म्हणल्यानंतर तुम्हाला काय डिस्टन्स हे शब्द सगळ्यात महत्त्वाचं आहे डिस्टन्स. मग या ऑर्डिनल आणि ह्या इंटरवलमध्ये काय पोझिशन म्हणजे डिस्टन्स दाखवण्यात येत आहे. आता कोणती वस्तू कसं आपण तर त्यामध्ये या ठिकाणी जसं मीडियन कॅल्क्युलेट होत होतं या ठिकाणी काय होणार मोड आणि मीडियन दोन्ही या स्केलच्या अंडर कॅल्क्युलेट होणार. तर हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे हे कन्सेप्ट लक्षात ठेवणं. मोड आणि मीडियन हे ऑर्डिनल आणि इंटरवलच्या अंडर येणार. तर इंटरवल आणि ऑर्डिनलला दोघांमध्ये काय येणार मोड आणि मीडियन आपण काय करतो कॅल्क्युलेट करू शकतो. आणि यानंतर सगळ्यात शेवटचं आहे बघा हे रेशियो. तर रेशियो याचं सगळ्यात जास्त विचारण्यात आलेलं ॲब्सोल्यूट झिरो हे शब्द पाठ करूनच ठेवायचं. तर ॲब्सोल्यूट झिरो हे व्हॅल्यू कोणत्या ठिकाणी दाखवतं तर दर्शवतं आपल्याला तर या ठिकाणी आहे ॲब्सोल्यूट झिरो. तर ॲब्सोल्यूट झिरो हे जे टर्म आहे हे या ठिकाणी रेशियोच्या अंडर येणार. तर नॉमिनल मधले हे कॅटेगरी हे सगळे इथे जाणार. मग याच्या सोबतच आपल्याला पुढे ऑर्डिनल मध्ये काय काय येणार हे ॲट्रिब्यूट्स कॅटेगरी नेम हे सगळे या ऑर्डिनल मध्ये पण असणारच आहेत. आणि ऑर्डरच्या नंतर हे सगळे गोष्टी डिस्टन्स म्हणजे इंटरवल मध्ये असणारच आहेत. म्हणजे आता हे डिस्टन्स हे नॉमिनल असेल का नाही पण जेव्हा आपण इंटरवल म्हणतो तेव्हा ऑर्डिनल आणि नॉमिनलचं कॉम्बिनेशन असेल. म्हणजे हे नॉमिनल बनून हे ऑर्डिनल होणार, ऑर्डिनल बनून इंटरवल होणार आणि इंटरवल बनून हे रेशियो होणार. म्हणजे याचं यामध्ये ॲडिशन राहणारच आहे नेहमी. यामध्ये काय यांचं सगळ्याचं ॲडिशन राहणारच आहे. याच्यानंतर हे आणि याच्यानंतर हे आणि याच्यापासूनच हे अशा पद्धतीची यांची जर्नी राहणार आहे फ्रेंड्स. तर हे आहेत व्हेरिएबल्स मेजर करण्यासाठी आपण काय करतो स्टार्टमध्ये कोणते तरी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी दोन घटनांमध्ये म्हणजे दोन गोष्टीतलं रिलेशनशिप दाखवण्यासाठी आपण काय करतो व्हेरिएबल्स हे टर्म वापरतो. आणि ती व्हेरिएबल्सला मोजण्यासाठी स्केल्स आहेत आपल्याकडे. स्केल आहेत ते स्केल किती प्रकारचे आहेत चार प्रकारचे आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिलं प्रकार आहे नॉमिनल, त्यानंतर ऑर्डिनल, त्यानंतर इंटरवल आणि त्यानंतर रेशियो. तर एन पासून स्टार्ट होईल आणि आर वरती संपेल. आणि हे दोन्ही ओ आणि आय असं तुम्ही याचं सिक्वेन्स सुद्धा लक्षात ठेवा. नॉमिनल अगोदर नॉमिनल राहील, त्यानंतर ऑर्डिनल बनेल, ऑर्डिनलवरून इंटरवल आणि त्यानंतर रेशियो. मग सगळ्यामध्ये नाव काय आहेत यामध्ये नाव नेम्स कॅटेगरीज राहणार, यामध्ये ऑर्डर्स राहणार, यामध्ये डिस्टन्स आणि इक्वल डिस्टन्स ज्या ठिकाणी शो केलं जाईल. मग मोड आणि मीडियन वगैरे या ठिकाणी कॅल्क्युलेट होणार. आणि रेशियो म्हणल्यानंतर ज्या ठिकाणी ॲब्सोल्यूट झिरो हे फार महत्त्वाचं कन्सेप्ट आहे. ॲब्सोल्यूट झिरो ही व्हॅल्यू ज्या ठिकाणी आपल्याला समजेल त्या ठिकाणी याला आपण काय म्हणतो रेशियो.
तर हे आजचं कन्सेप्ट होतं फ्रेंड्स. आता याच्या पुढे कंटिन्युअसली मी व्हिडिओज अपलोड करेन, तर याच्या पुढचे जे कन्सेप्ट आहेत ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. तर चॅनलशी जुळून राहा. धन्यवाद.